नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यांच्याकडे गणपती बाप्पा आलेत म्हटल्यानंतर उकडीच्या मोदकांचा बेत अगदी नक्की ठरला असेल. तसे मोदक खूप प्रकार, पुरण आहे, ओल्या खोबऱ्याचे आहेत, कित्येक हल्ली तर काजूचे आहेत, चॉकलेटचे आहेत, अनेक प्रकारचे मोदक केले जातात. पण उकडीचे मोदक करण्यामध्ये जी एक मजा आहे ना, आणि मुख्य म्हणजे ते आपल्याला आले पाहिजे असं प्रत्येक बाईला किंवा प्रत्येक मुलीला वाटत असतं. हो की नाही? तुम्हालाही तसंच वाटतं की नाही, की का बरं आपले चुकले? आपण आत्तापर्यंत 2-3 व्हिडिओ केलेत, सगळ्यांनी ते बघून अतिशय उत्तम तुम्ही मोदक करायला लागलात असंही मला अभिप्रायामध्ये सांगितलं. पण मला एक सांगा बरं की तुमच्या घरातल्या पुरुष मंडळींनी किती जणांनी सांगितलं की मी पण तुला मदत करतो म्हणून? अगदी थोडेसे हात वर आले. हो की नाही? म्हणजे ह्याचा अर्थ की पुरुष मंडळी ह्यापासून थोडेसे लांबच आहे. खरं गणपती बाप्पा आहे, त्याला आपण मोदक दाखवतोय, पण पुरुष मंडळींनी थोडीशी मदत करायला हरकत आहे का? पण नाही, असं काही होत नाही. अगदी माझ्या घरचा अनुभव आहे तोच, जो मला अनुभव आहे माझ्या घरी होतं तेच तुमच्या घरी होत असेल असं मला वाटतं. अर्थात याला काही अपवाद असतील, काही जण पुरुष मंडळी मदतही करत असतील, परंतु उत्तम मोदक करणारे पुरुष मंडळी किती आहेत तुमच्या माहितीतले असतीलच, परंतु माझ्या माहितीमध्ये माझा भाचा सागर आहे, अतिशय उत्कृष्ट मोदक करतो, इतके सुंदर करतो, त्याचा केटरिंगचा व्यवसाय, कुठली डिश तुम्ही सांगा सागर असं चटकीसारखी सगळे पदार्थ करतो आणि मला अतिशय आवडतात. म्हणून आज खास मी सागरला आपले उकडीचे मोदक तो कसे करतो ते दाखवायला आपण मी त्याला बोलवलंय. आणि तो एक दोन नाही बरं का, एकेका वेळेला हजारो मोदक करतो आणि अगदी झटपट फोन केला की विचारतो, काही नाही काकू आज जरा 1000-2000 मोदकांची ऑर्डर होती, पटकन केलं. काकू आज काही नाही, जास्त नाही आहे काही, ते 700-800 पुरणपोळी द्यायची. म्हणजे मला ते ऐकूनच धसका बसतो, पण हा मुलगा खरंच चुटकी सशी करतो. अशा या हरहुन्नरी अशा सागरशी आज मी तुमची ओळख करून देणार आहे. मी तुम्हाला म्हटलं ना, तो हा सागर हा पुण्यामध्येच असतो आणि अतिशय सुंदर केटरिंगबद्दल तर मी तुम्हाला त्याला सांगितलं. सागर, तुझी सगळ्यांशी ओळख करून दिली आहे, आता झटकेपट आपल्याला मोदक करून दाखवा. चालेल चालेल. खरं तर मला याला उशीर झाला, खरं ऑर्डर द्यायला गेलो होतो मोदकांची, तर येता येता जरा उशीर झाला. आपण आधी काय करू, आधी आपण मोदक करता करता आपण गप्पा मारूया आपल्या व्यूअर्स लोकांसोबत. चालेल चालेल. मोदक करता करता आपण सागर कडनं टिप्स पण ऐकूयात आणि काही त्याच्याशी गप्पा पण मारूयात. त्याच्याकरता आपल्याला स्वयंपाकघरात गेलं पाहिजे. चला जाऊया स्वयंपाकघरात. सागर, आता पहिल्यांदा आपण काय करणार? आधी आपण मोदकाचं जे सारण आहे ते आपण आधी करूया. बरं, त्यासाठी मी एक साधारण एक दोन चमचे तूप घालतोय कढईमध्ये. कढई तापत ठेवली होती. बरं, त्याच्यामध्ये साधारण हा 1-1.5 वाटी गुळ आहे. बरं, तो मी आधी टाकून घेतो याच्यामध्ये अंदाजे. आणि हे 2 नारळ खवलेलं आपला चव. बरं, किंवा आपण नारळ खाऊन घेतलेलं खोबरं. आता हे दोन्ही गुळ आणि खोबरं जे नारळ जो घातलेला आहे ते चांगले एकत्र आपण मिक्स करून घेऊया. बरं सागर, आम्हाला नेहमी सगळ्या बायकांना एक प्रश्न असतो बरं का, की मोदक करायचे म्हटले तर तांदूळ कुठले वापरायचे? तांदूळ आता त्याच्यामध्ये ऍक्च्युली मला जर विचारलं तर मी असं सांगेल की इंद्रायणी थोडीशी बासमती कणी किंवा अख्खा घेतला तरी चालतो, पण कणी जास्त बेटर पडते. बरं, आणि ते दोन एकत्र दळून आणायचं. बरं, ते स्वच्छ धुवून वाळवायचं आणि मग नाही धुतलं तरी चालतं, धुवून घेतलं तरी चालतं, कसंही. बरं, आणि मग ते छान गिरणीतनं बारीक दळून आणायचं. बारीक दळून आणायचं, चाळून घ्यायचं परत एकदा. हा, दोन एकत्र चांगलं चाळून एकजीव करून घ्यायचं आणि मग ठेवून द्यायचं. जसं लागल तसं लागल तसं मग आपल्याला ते वापरता येतं. आता इंद्रायणी आणि बासमती दोन का? आता कोण कोण आंबेमोहर वापरतं, कोण नुसतं बासमती घेतं, कोण नुसतं इंद्रायणी घेतं. बरं, पण मी मिक्स का घेतो, इंद्रायणीचा चिकटपणा आणि सुगंध असतो एक, आणि बासमतीची जी सकसपणा आपण म्हणतो किंवा जे फुगण्याची की म्हणतो ना आपण नरम मोदक खाण्याचं, त्यासाठी बासमती. सागर, तू आता गणपतीचा सीझन सुरू झाला की नाही? बरोबर. तर आता तुला हे सगळं पीठ वगैरे तू अधिक तयारी करून ठेवतो, कारण पीठ तयार असेल तर मग तुला पटकन ऑर्डर करता येतो. बरोबर, म्हणजे ऑर्डर घेऊन तू पुरवू शकत असेल. तर तुला साधारण किती लागतं रे अंदाजे? साधारण तसं एक दीड पोतं वगैरे लागतात. दोन्ही जर म्हणाल तर 1.5 पोतं घेतो मी. अरे बापरे, खूप लागतात. नारळाच्या अक्षरशः खवणीसाठी बायका असतात की मशीनवरती मी नाही खवत, कारण मशीनवरती ती चव नाही येत नारळाला. हाताने जे खवणी असते, हाताने खवलेलं नारळ त्याला कसं वेगळाच टेक्स्चर पण आणि मवाळपणा येतो त्यातून.
मैत्रिणीने तुम्हाला माहिती का मध्यंतरी मागच्या वर्षी सागरनी 15,000 मोदकांची ऑर्डर पूर्ण केली होती, म्हणजे एकाच ठिकाणी त्याने 15,000 मोदक दिले होते. सागर, आज नेमकं काय झालं की आपलं ठरलंय करायचं आणि जवळपास जो पाऊस खूप पडत होता, जो जवळपास गूळ मिळाला तो आणला. मला ना थोडासा सेंद्रिय असा काळपट रंगाचा गूळ पाहिजे होता, पण आज नेमका हा गूळ आणला आणि त्यामुळे रंग थोडासा वेगळा येईल. आपल्याला जे असं छान गुळाचा रंग लागतो ना तसा नाही येणार. शक्यतो काळा गुळच वापरावा, म्हणजे जो सेंद्रिय गुळ असतो तो. पिवळ्या गुळामध्ये शक्यतो असं म्हणतात की साखर घातलेली असते थोडीशी, बरोबर, पण चालू शकतो. म्हणजे प्रत्येकाचे आपापल्या स्वादानुसार आवडीनुसार केलं तरी चालतं. कोणी साखरेचं हे करतं, कोण गुळाचं हे करतं, कोण मिक्स करतं, बरोबर, ज्याला जसे आवडतं तसं ते करू शकतो. आता हे सारणातलं बघा, पाणी आटत आलेलं आहे संपूर्ण, जरा 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 घट्ट घट्ट व्हायला लागले. अगदी खूपही घट्ट नाही करायचं आणि खूप पातळी नाही ठेवायचं, कारण ह्याच्यात जर थोडस जरी पाणी राहिलं ना तर मोदक फुटू शकतो. खाताना ते म्हणतो ना आपण असं पिचकारी उडते, उकडताना सुद्धा ते फुटतात मोदक. का तर पाणी राहिल्यामुळं आतल्यात मोदकाची म्हणजे म्हणतो ना त्या पाण्याची वाफ होऊन मोदक फुटला जातो तो. म्हणून शक्यतो जरा आपण गॅस जो आहे थोडासा जरा हायस्ट ठेवलेला आहे, कारण पाणी लवकर जळण्यासाठी. कमी ठेवलं की वेळ खूप जातो, फक्त एवढंच की करपून नाही द्यायचं. बरोबर आहे. सागर, एक कोरडं कसं झालं कशावर न समजायचं ते आम्हाला तू सांग. आता हे ओळखण्यासाठी ह्याला दोन तीन प्रकार आहेत. एक तर हे असं सुट्ट सुट्ट व्हायला लागतं, किंवा आपण जे तूप घातलं होतं ते तूप सुटू लागतं. आणि दुसरी एक पद्धत आहे, आता ते हे जे उलट नाही किंवा चमचा आहे तो असा उभा करून बघायचा, तर तो उभा राहिला की समजायचं आपलं तयार आहे. आणि ह्याच्यात अजून एक प्रकार आहे, तर तो असा, तर आपण हे जेव्हा मिक्स करत असतो तेव्हा आपलं हे उलट नाही लागलेलं असतं, तेव्हा हे असं कडेला असं बाजूला घेऊन बघायचं, अजून असं पडतंय, सुटसुटीत पडतंय, म्हणजे थोडस पाणी किंचित आहे ह्याच्यामध्ये अजून. जेव्हा ह्याचा असं आपण जेव्हा ह्याला असं घसरतो, हे बघ असा गोळा पडला की समजायचं आपलं, हे बघ चिकटून राहिलं की झालंय. आता हे बऱ्यापैकी झालेलं आहे आपलं, खूपही नाही परतायचं, कारण मग ते बर्फीकडे ओढलं जातं, कडक. मी तुला तेच म्हणणार होते की बऱ्याच वेळेला काय होतं, आमची चूक काय होते की नको बाई ओलं नको राहिला म्हणून आम्ही परतच बसतो, आणि मग त्या गुळाचा होतं कडक पाक, आणि मग ते कडक कडक लागतं, आणि मग ते तू म्हणतोस त्याप्रमाणे बर्फीकडे जातं. त्यामुळे थोडस आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हे कितपत आपल्याला पाहिजे, आणि 4-5 वेळा केलं की लक्षात येत असेल, नाही करे. बरोबर. हे बघा, हे बऱ्यापैकी झालेलं आहे. आपण असं उलट नाही गोळा घेतला की गोळा येतो, गोळा येतो, बरोबर. म्हणजे हे झालेलं आहे, कारण 1% पाणी आहे ह्याच्यामध्ये, पण जेव्हा आपण याला थंड करतो त्या हवेने त्यातलं पाणी आटत आटत जातं ते, कारण एक प्रकारे हा गुळाचा पाक झालेला असतो ना. थंड झाला की ते मिळून येतं. बरोबर. आपण एका परातीत काढून थंड करायला ठेवूया, आणि मग हे थंड होईपर्यंत आपण उकडीकडे जाऊ, उकड करून घेऊया तांदळाची. आता ह्याच्यात सगळ्यात महत्वाची टीप अशी की लोक शिजताना त्याच्यामध्ये विलायची किंवा जायफळ किंवा जसं सुवास येण्यासाठी जे पदार्थ घालतात, तर तो खर तर सगळ्यात शेवटी घालायचा असतो. आता हे आपलं मिश्रण जे आहे किंवा सारण जे आहे ते थंड झालेले, तर त्याच्यामध्ये आपण ही विलायची पावडर घालूया. ही आपल्या आवडीप्रमाणे किती घातली तरी चालते. हा, किती घातली तरी चालते. ह्याच कारण असं, म्हणजे नंतर घालण्याचं कारण असं की त्यातला जो सुवास आहे तो टिकून राहतो. आता हे आपलं झाले, आपण आता मोदक करायला घेऊया. आता आपण उकड करून घेऊया तांदळाची. त्यासाठी मी हे जेवढं पीठ आहे तेवढंच आपण दूध किंवा पाणी दोन्हीपैकी काहीतरी घेऊ शकतो. आज आपण इथे ना 2 वाट्या आपलं हे पीठ आहे तांदळाचं, तर 2 वाट्याच आपण दूध घेतलेलं आहे. सर्रास शक्यतो लोक पाण्यामध्ये करतात. दुधातला केलेला मोदक हा खूप स्वादिष्ट आणि खमंग लागतो. तर आपण हे आणि मऊ होत असेल ना, चांगला मऊ होतो, दिसायला शुभ्र होतो. ह्याच्यामध्ये आपण हे दूध ओतून घेऊया. आता हे दूध आपण गॅसवरती तापत ठेवलेले, तर सर्रास काय होतं की नॉर्मल लोक काय करतात की पाण्यामध्ये मीठ घालतात. आपण दुधामध्ये मीठ घातल्या दूध फाटू शकतं, म्हणून आपण काय करायचं पिठामध्येच मीठ घालायचं. म्हणून त्या दुधामध्ये मीठ घालण्याऐवजी आपण पिठामध्ये मीठ टाकून घेऊया. आणि दुधामध्ये ना आपल्याला 1-2-3 चमचे तूप घालून घ्यायचं आहे, आणि गॅस थोडासा फुल ठेवायचा. खूपही नाही घालायचं आणि खूप कमी नाही घालायचं. का तर काय होतं, खूप घातलं ना मोदकाला वास पण येतो, आणि जेव्हा आपण मोदकाला चुन्या पाडतो तर त्या चिकटत नाहीत. मग बरोबर आहे. मध्यम घातलं जसं म्हणतो ना आपण, आता समजा आपण हे 2 वाट्या घेतले तर त्याला 2 वाट्याच एका वाट्याला 1 चमचा घालायचा. चमचा पण अगदी खूप पोह्याचा किंवा अगदी कॉफीचा छोटा नाही घ्यायचा, नॉर्मल मिडियम साईजचा. एक साधारण त्याचं वजन जर केलं तर 1-3 ग्रॅम 2 ग्रॅम होऊ शकतं. हा, होऊ शकतं असं.
म्हणजे मैत्रिणीनं ही आपल्याला खूप मोठी टीप आहे की आपलं काय कळलं होतं की असं तूप जास्त झाल्याने काही होणार नाही, पण असं नाहीये. समजा जर तुपाचं प्रमाण जास्त झालं तर आपलं जे मोदकाला जे आपण कळ्या घेतो की नाही त्या चिटकत नाहीत आणि त्यामुळे प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते. सागर, याला उकळी येऊस तर मी तुला आणखीन एक प्रश्न विचारते. तू चकल्या वगैरे सुद्धा करतोस हो की नाही? हो. तर किती करतो रे चकल्या? मला आपलं तुझं ते आवाडव्य काम बघूनच मला खूप असं हे होतं. दिवाळीच्या वेळेस जात 1000 किलो, 1200 किलो, कधी 800 किलो. आणि आता गौरीच्या फराळासाठी जवळजवळ म्हणजे मी कमी घेतो, कारण मला दिवाळीची तयारी असते ना. गौरीच्या वेळेस जात जवळजवळ 200-250 किलो पर्यंत जात. इतक्या सहजतेने 200-250 सांगतोय आम्ही 100 ग्रॅम 200 ग्रॅम मध्ये मोजणाऱ्या बायका. मला ते छोटं करा, 1 किलो करायचं म्हणलं की माझं गडबडतं, जास्त करायचं म्हणलं की मला मजा येते. आता दूध गरम होऊन त्याला एका बाजूने असं बुडबुड येऊ लागलेले, खूपही उकळून नाही द्यायचं, खूप थंडही नाही पाहिजे. हे आपलं दूध तापलेलं आहे, आता ह्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकून घ्यायचंय. पण टाकताना पण पिठलं वगैरे तर तसं हळूहळू टाकून घ्यायचंय, वरून घ्यायचंय. गॅस मी कमी केलेला आहे, त्याच्यामध्ये मी आधी थोडस टाकतो, थोडस हलवून घेतो. लोकायला गडबड करतात फार की नाही फास्ट झालं पाहिजे, गडबड झाली नाही म्हणतो ना आपण, बरोबर, काहीतरी चुकेल काहीतरी होईल. फार काही नाही करायचे, शांततेत करायचं. हे मी थोडं 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 टाकून का करतोय का तर गुटळी होऊ नये. गुटळी जरी झाली तरी ते आपल्याला मिक्स करता आली पाहिजे. गॅस मी कमीच ठेवलेला आहे, मिक्स करून घेतो हे फक्त. हे बघा, अशी आपलं मिक्स झालेलं आहे चांगलं, त्यातून अशी वाफ यायला लागलेली आहे. म्हणजे याचा अर्थ सगळ्या पिठाला उकड चांगली बसत आलेली आहे. ह्यात तुम्हाला सजार असं पीठ दिसत असेल किंवा कुठंतरी ओलं दिसत असेल तर ते चालतं, नाहीतर नॉर्मली सगळ्या लोकांचं काय होतं की नाही सगळीकडे नाही गेलेलं किंवा सगळीकडे मिक्स नाही झालेलं व्यवस्थित, घाईगडबड करा घाईगडबड करा, मग ते जास्त पाणी तरी होत काहीतरी होत असं करतात. आता हे बघा, हे चांगलीच्या जी उकड चांगली बसलेली आहे ह्याची, बरोबर व्यवस्थित गोळा तयार होतो ह्याचा. सागर, या सगळ्या डिशेस तू म्हणजे हे सगळे जे पारंपरिक पदार्थ आहेत, मोदक म्हणा, चकल्या म्हणा, लाडू, लाडवाचा जो 8-10 प्रकार तू करतोस, तर हे तू कुठे शिकलास? हे मी कुठे शिकलेलं नाहीये, असं बघून 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 बघूनच केलेले. आता हे आपला असं झालेलं आहे, गॅस बंद केलाय मी आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून 20 मिनिटं किंवा 15 मिनिटं आपल्याला त्याची थंड होण्याची वाट बघायची. म्हणजे एकूण माझ्या लक्षात आलं की उकड घेणं सोपं आहे, फक्त घाई करायची नाही, पेशन्सनी काम करायचं, म्हणजे आपले मोदक उत्तमच होतात. बरोबर. आता आपल्याला उकड घेऊन जवळजवळ 10-15 मिनिटं झालेली आहेत. आता ह्याला चांगलं आपल्याला मळून घ्यायचंय. आपण एका परातीमध्ये आपण ह्याला काढून घेऊया. 15 मिनिटं तरी कमीत कमी उकड मुरली गेली पाहिजे, नाही का रे? हो. हे बघा, हे जे आहे उकडीचं हे असं म्हणतो ना आपण, असं हल्लं पाहिजे. बर. काय काहींच्या जागेवर बसलेलं असतं, आपण इकडनं ढकललं की नाही कसं बायबल झालं पाहिजे थोडस. काही काहीला काय होतं सागर की थोडस कोरडं राहतं आमचं असं वाटतं, तर त्याने काही फरक पडत नाही. काही फरक पडत नाही. लोक नॉर्मल काय करतात की हे परत मळण्यासाठी गरम पाणी घ्या किंवा तुपाचा हात लावा, काही नाही, थंड साधं पाणी घेतलं तरी चालतं. फक्त तुम्ही मळताय कसं त्याच्यावरती ते आहे. आपण आधी अर्धच पीठ घेऊया, परत एवढं मावणार नाही. हे परत झाकून ठेवूया, जेवढं याला जास्त उकड बसेल तेवढं ते चांगलं होतं. चांगलं. आता हे जरा गरम आहे. कोण कोण ह्याला ते तुमचं फुलपत्र किंवा तांब्या त्याने मळून घेत, मी हाताने घेतो. तुला आता सवय झाली? सवय झालेली. आता ह्याच्यातून अशा वाफ फळतंय बघा हे, म्हणून मी काय करतो पाण्यात हात बुडवतो, पाणी घेत नाहीये, असं पाण्यात हात बुडवतो, हात ओला करतो, असं घेऊन असं करतो. भाजलं हाताला की थंड पाणी थोडस हात बुडवायचा. बरोबर. एक सांगू का काकू, परातीपेक्षा ना काठवट किंवा आपलं पोळपाट असतं त्याच्यावरती जर मळलं तर ह्या पिठाला चांगला घसरा बसतो. परातीमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या भांड्यामध्ये ते घसरतं नुसतं, घसरा नाही बसत त्याला व्यवस्थित. अच्छा. घसरा याच्यासाठी की तो एकजीव होण्यासाठी, म्हणजे जेवढं तुम्ही त्याला चांगलं मळाल तेवढं पीठ ते हलकं हलकं होत जात. काठवट म्हणजे काय रे? काठवट म्हणजे एक लाकडी परात थोडक्यात. अच्छा. तिला दोन कान असतात. आपल्या व्ह्युअर्सना कळण्याकरता मुद्दामून मी तुला प्रश्न विचारला की ती काटवट असेल तर मग ती जड असते हो ना? जड असते लाकडाची. त्यामुळे मग लाकडाची असल्यामुळे असं तुला जोर देताना ती सरकत नाही, म्हणजे परात सरकत नाही किंवा ती काटवट सरकत नाही. ते स्टीलचं आपलं जे असतं ते सरकलं जातं. बरोबर. त्यामुळे जोर लावता येत नाही.
आणखीन एक तुला विचारायचंय बर का. समजा आता मी मोदक करायला घेतले, मी सारण आपल्या पद्धतीप्रमाणे केलं आणि तरी सुद्धा माझं सारण कमी पडलं आणि जर मी पीठ उरलं तर त्याचं मी काय काय करू शकते? तुम्ही त्याची त्याच्यामध्येच तुम्ही जिरवा किंवा लाल तिखट टाकून त्याच्यामध्ये चकल्या करू शकता, त्या डायरेक्टली लगेच तळल्या तरी होऊन जातं. किंवा तुम्ही त्याची लाटून किंवा थापून भाकरी करू शकता बर, किंवा त्याचे पापडे होतात, असंच मळून घ्यायचं चांगलं. ह्याच्यामध्ये सगळं तीळ तुमचं हिरवी मिरची म्हणा किंवा लाल तिखट म्हणा जे तुम्हाला जे हवं ते तुम्ही त्याच्यात टाकू शकता. पण मग पापड खार वगैरे काही टाकण्याची गरज नाही, साल पापडे म्हणतो तसंच हा प्रकार आहे. फक्त हा की ते पातळ असताना घट्ट राहतं आमचं असं कधी कधी, तर आम्ही असंच करतो. मग हे बघा आपलं पीठ आपल्याला हाताला वगैरे कुठे चिकटत नाहीये असं मस्त झालं, असं हाणून मारलं की त्याच हल्लं पाहिजे म्हणजे हे आपलं व्यवस्थित झालेलं आहे. हे आता बघा हे आपलं असं आता अशा प्रकारे मळून झालेलं आहे. आता आपण ह्याचे मोदक करायला घेऊया. आता हे आपलं पीठ तयार झालेलं आहे मळून चांगलं, तर ह्याच्या छोटे छोटे गोळे करायचे. तुम्हाला केवढा मोदक हवा त्याच्यावरती गोळाचा आकार अवलंबून. हा तू आता हे गोळे करून घेतोयस की नाही सारखे? हो हो. तू पिठाचा हात का बरं लावतोय सागर? चिकटू नये म्हणून. अच्छा, म्हणजे हाताला चिकटत नाही. हा पण जास्त पीठ झालं की त्या कळ्या नीट पडत नाही असं कोणी म्हणत का? तसं नाही, नाही तसं काही नाही होत. तुम्ही खूपच लावलं त्याला तर नाही चिकटणार ते. मी थोडस मध्यम का लावतोय. बरं, हे पीठ लावण्याचं कारण असं की जेव्हा तुम्ही उकड घेता तर त्यावेळेस तुमचा मोदक पांढरा शुभ्र आणि मऊ राहतो. जेव्हा तुम्ही तेल किंवा तूप लावून पाणी लावून जेव्हा तुम्ही मोदक करता, मोदक होतो चांगला पण उकडे चांगले निघते त्याचे. पण एक थोड्याशा तासानंतर किंवा काही काळानंतर ते मोदक असे कडक होतात किंवा रबरासारखे होतात. पण हे पीठ लावल्यामुळे मोदक जसेच्या तसे मऊ राहतात. आता हे आपल्या गोळी घेतलेली आपण, थोडस आपण हाताला ह्याला पीठ लावूया. करताना आपण हातात घ्यायचं आणि करताना आपण नॉर्मली आता लोक कोण पोरी यंत्रणं किंवा कोण लाटो नाही करत, पण मी असं अंगठ्याने करतो का तर अंगठ्याने केल्यानंतर आपल्याला कळतं की कुठं जाड आहे कुठं पातळ आहे आणि नंतर तो मोदक वळणी यायला सोपा जातो. बघ सागर, उकड छान झाली त्यामुळे तुला छान पातळ करता येत आहे. बरोबर. याच्यामध्ये एक मोठी टीप आहे जी सगळ्यांनी लक्षात ठेवावी की ज्यावेळेला आपण उकड घेतो गॅस बंद केल्यानंतर त्यावर झाकण ठेवून 20 मिनिटं तरी कमीत कमी त्याला वाफ आत मुरूज द्यायला पाहिजे. घाई गडबड करून लागली ते ताटात ओतायचं नाही. एक नॉर्मल साईजचे आपण पातळ करून घेतली, खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही. खूप पातळ केले तर चुन्या पाडताना तुटतात, खूप जाड केले तर आतून कच्चा राहतो. म्हणून नॉर्मल एक मध्यम साईजचे आपण हे पारी करून घेतलेली आहे. आता आपण ह्याला चुन्या किंवा आपण तुम्ही म्हणता कळी पाडू. हा आपण असे कळी पाडू, एक बोट आतमध्ये अंगठा आणि हे मधलं बोट त्यांनी बाहेरून अगदी नॉर्मली असा चिमटा घ्यायचा आहे, त्याला कळी पाडायची अशी. नॉर्मली लोक बाकीचे लोक असे इथं पाडतात तर थोडस आत जाऊन आतल्या बाजूला थोडीशी पाडत पाडत बाहेर यायचं अशी. कोण ह्याच्यामध्ये आतमध्ये सारण ठेवून पण चुन्या पाडतात, पण काय होतं आतलं सारण असतं ते गुळाचं असतं त्याच्यामुळे ते चिकट होतं. आपल्या बोटाला त्याचं गुळाचं इथं लागलं बोटाला की मग आतल्या ह्या पारीला ते चिकटतं किंवा तुटतं. म्हणून मी आधी हे असं कळ्या पाडून घेतो. आता ही कळी पाडून झालेली आपली. मग असे जर सारण झालं तर चांगलं थंड झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण असं टाकूया, थोडं कमी वाटतंय मी आणखी थोडं जास्त घेतो. हे बघा सारण जर व्यवस्थित असेल तर हाताला चिकटत नाही. बरोबर. कच्चा गुळ वगैरे राहिला असेल, थोडं पाणी राहिलं असेल तर ते मग हाताला चिकट चिकट लागतं. हो, मग हे आता आपल्या अशा बोटाने आपल्याला हे बंद करायचं. बंद करताना खालचा हात फिरवायचा, वरच्या हाताने अलगत अलगत बंद करत वरती यायचं आपल्याला. कुठल्याही गोष्टीला प्रॅक्टिस पाहिजे. म्हणजे मैत्रिणीनं एक लक्षात ठेवायचं की पहिल्याच ह्याच्यात आपले मोदक उत्तम होतील छान होतील असं नाही. 60-70% चांगले होतील पण 4-5 वेळा केले की ते मोदक उत्तम होतात. आता अशा पद्धतीने आपण हे बंद करून आपण मिटवलेलं तोंड्याचं, असा एक आपला मोदक तयार झालाय. आता बाकीचे आपण तयार करून घेऊया. सागर, आता मोदकाबरोबर एक करंजी पाहिजे नाही का? एक करंजी दाखव ना आम्हाला कशी करतात ती मुरडाची. ते पण मुरड घालून करतो मी. चालेल. आता खरं भरपूर जण म्हणतात की हे मोदकाला मोदकच का म्हणतात किंवा ह्याला चुन्याच पाडून का साधे करून किंवा म्हणजे म्हणतो ना साधा गोल करून करता येऊ शकतं की मग त्याला चुन्याच का पाडायच्या असे भरपूर जण विचारतात प्रश्न. त्याचं कारण असं की गणपती हा आपला विघ्नहर्ता आहे. त्याच्या पाठीमागे एक असं कारण गोष्ट किंवा कारण आहे की
आपण आयुष्यामध्ये जसं आपण चुने पाडायला किंवा कळी पाडायला आपण असं बोट घालून बारीक असं चिमटा घेतो ह्याला खरं, तर तसंच आयुष्यामध्ये बारीक सारीकच गोष्टीमध्ये खरा आनंद असतो. मोद म्हणजे काय तर एक आनंद आणि क म्हणजे काय करता करविता. अच्छा, आनंद निर्माण करणारा किंवा आनंद देणारा म्हणून त्याला मोदक मोदक म्हणायचं. आयुष्यातले छोट्या छोट्या गोष्टी असतात आपण ज्याच्याकडे काहीतरी आपत्ती आले काहीतरी संकट आले की तो आपण दुर्लक्ष करतो किंवा आपलं त्याच्याकडे लक्ष जात नाही. आता आपण याची करंजी करू. मी एक साध्याला चिमटा काढतो खर तर कळी पाडतो त्याच्यामध्ये हे सारण घालूया आपण थोडस. हे आपल्याला असं मिटून घ्यायचं. हे फक्त एवढं लक्ष द्यायचं की हे पिठाला ते गोळ चिटकलं नाही पाहिजे शेवटाला, कारण मग ते चिकटलं नाही जात. व्यवस्थित कढायच्या बंद करून घ्यायच्या, चिमटवून घ्यायचं त्याला व्यवस्थित. आता आपण ह्याला मुरड घालू. मुरड घालण्यासाठी ह्या जो शेवटचा टोक असतो ह्याला थोडासा चिमटा घ्यायचा असा चपट करायचा आणि ह्या अंगठ्याने ही बाजू थोडीशी वरती करायची. सेम तशीच प्रोसेस पुढच्या मुरडला. ह्याच्यात कोण मोठं घालतं कोण छोटं घालतं आपलं आपल्या आवडीनुसार. छान घातली रे. अशी आपली मुरड घातलेली करंजी तयार. मस्त. आता आपण उकडायला ठेवूयात ना. आता आपण याची उकड काढूया. चालेल. आता आपण हे उकड पात्रामध्ये पाणी तापत ठेवलं होतं थोडस, त्याच्यावरती आपण ही आपली प्लेट ठेवूया आणि ह्याच्यावरती आपल्याला आता मोदक ठेवायचे. आता आपल्याला याच्यात मोदक पाण्यामध्ये बुडवून ठेवायचा आहे. बर. ताटलेल्या जर आपण तेल किंवा तूप लावलं तर ते जो मोदक आहे तो त्याला चिकटतो खाली. अच्छा. पाणी लावल्यानंतर मोदक अज्यात निघतो वरती. बर. आता हा आपला मोदक आहे. खूप नाही बुडवायचा, जस खालचा भाग बुडवायचा अज्यात असा काढायचा आणि डायरेक्ट ह्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचा. बर. अशा प्रकारे आपण सगळे ठेवून घेऊया. असे हे आपले आत्ता 11 मोदक तयार झालेत आणि करंजी ठेवली. आता याच्यावरती आपण झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिटं आणखी उकड काढून घ्यायची. बर. म्हणजे वाफेवरती ते शिजले पाहिजेत. आता ह्याच्यावरती आपण जो पाण्यात बुडवून ठेवला पण आता हा वरचा भाग थोडासा कोरडा आहे. सगळा जर मोदक बुडवून जर त्याच्यात ठेवला तर तो खूप शिजून असा गाळ होतो म्हणून आता ह्याच्यावरती थोडस आपल्या हातांनी बोटाने असं किंचितसं पाणी थोडस शिंपडायचं. कात्र आपण त्याला वरती पीठ लावलेलं जे आहे त्याला एक थोडीशी वाफ तयार होऊन ते व्यवस्थित तो उकडला जातो. आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिटं ह्याला एक चांगली उकड काढून शिजून घेऊया मोदक. गॅस कसा ठेवायचा? गॅस थोडासा मध्यम मध्यमच ठेवायचा. खूप फास्टही नाही खूप स्लो पण नाही. खूप फास्ट असेल तर वरून वरून शिजला जातो नातून कच्चा राहतो आणि खूप कमी असेल तर मग ते खूप वेळ लागतो आणि कडक होतात मग मोदक. बरोबर. आता आपण शिजून घेऊया. आहे की नाही किती सुंदर मोदक झालेत की नाही. मी म्हटलं होतं की नाही तुम्हाला की सागर उत्तमच करतो. सागर अतिशय सुंदर मोदक झालेत खरंच. नाही थँक्यू. तुम्ही मला पहिली गोष्ट की तुम्ही मला इथं म्हणजे खरं तर तुमच्या छत्रछायेखाली बनवण्याची खरं घाबरत घाबरत करत होतो पण झालं. पण खरं सांगायला गेलं तर कसं की आपण म्हणतो की उत्तम झालं किंवा छान झालं किंवा बेस्ट झालं तर त्याला कारण असं की एखाद्याचा हातही असतो किंवा त्याचे जे मेजरमेंट असेल प्रमाण असतील सगळ्या गोष्टींची ती अगदी जिथल्या तिथं व्यवस्थित पडले तर ते उत्तम होत असते. असं नाही की मला येत नाही तर मला जमत नाही. अगदी फक्त त्यात ते आपण म्हणतो ना की टेक्निक शिकून घेतल्या किंवा त्याच्यातल्या जे काही टिप्स असतात त्याची जर थोडीशी आपण काळजीपूर्वक जर आपण ते केलं तर ते व्यवस्थित होणारच. तुम्हाला सगळ्यांना हे मोदक येणार आहे आणि या वेळेला गणपती बाप्पाला जक्के आपल्या व्यवस्थेने उकडीचे मोदक करायचेत आणि मला अभिप्रायामध्ये कळवायचेत. सागर तू इथे येऊन खूप छान आम्हाला मोदक दाखवले त्याबद्दल खरंच मनापासून आमच्या व्ह्युअर्सच्या तर्फे तुझे खूप खूप आभार आहेत. आभारच कसलं, उलट मला तुमची म्हणजे सेवा करायला किंवा मला आपल्या लोकांसाठी काहीतरी करण्याची संधी मिळते हे खूप म्हणजे मी माझं भाग्याचं समजतो. मोदक तर झालेच. आता इथून पुढे आपण नवीन नवीन रेसिपीज नवीन नवीन गोष्टी करण्यासाठी आपण नक्की भेटत राहू. मलाही आवडेल सगळ्यांची आपल्या लोकांसाठी आणि खास करून तुमच्यासोबत काम करताना खरंच खूप मजा येते. धन्यवाद. धन्यवाद.